महाराष्ट्र शासनाने काल दहीहंडीला खेळाला मान्यता देण्याचा आणि गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर दहीहंडीला खेळाची मान्यता देण्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, मात्र गोविंदांना सरकारी नोकरी देणं म्हणजे आज राज्यातील आणि देशातील बेरोजगार तरुणांची केलेली एक क्रूर चेष्टाच आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही. 2014 ते 2019 काळामध्ये झाली नाही. दुर्दैवाने 19 नंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या अल्पवादीच्या सरकारच्या काळातही कुठलीही नोकर भरती सरकारला करता आली नाही. आणि आता त्याच्यातच हा नवीन असा प्रकारचा निर्णय घेऊन मला असं वाटतं की या तरुणांची चेष्टा करण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे. राज्य शासनाने हा निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे.